30 ऑगस्टपर्यंत अमेरिकन फोर्सेस हे अफगाणिस्तानमधून काढून घेतल्या जाणार आहेत. अमेरिकेने हा जो तडकाफडकी आपल्या फोर्सेस तिथनं काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे केवळ अफगाणिस्तानच अस्थिरतेच्या गर्तेमध्ये अडकलेला नाहीये, तर अफगाणिस्तानच्या शेजारी असणाऱ्या देशांमध्ये देखील अत्यंत आणि मोठ्या प्रमाणावरती असुरक्षितता निर्माण. अफगाणिस्तानमधली अस्थिरता किंवा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य येणं हे भारतासह चीनला रशियाला देखील अजिबात परवडणारं नाहीये. त्यामुळे नुकतंच आता भारत, चीन आणि रशिया त्याचबरोबर जे 3 मध्य आशियाई देश आहेत या सगळ्यांची मिळून जी शांघाय सहकार्य संघटना आहे त्याचे परराष्ट्र मंत्री नुकतंच अफगाण परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी एकत्र येत आहेत. मला असं वाटतं की ही एकूणच अफगाणच्या बाबतीमधली एक महत्वपूर्ण बैठक आहे आणि याच्या माध्यमातून एक सामूहिक पातळीवरती काही व्यूहरचना तयार करता येते का या दृष्टिकोनातून विचार केला जाईल. मला असं वाटतं की भारतासाठी सकारात्मक घडामोड आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल.